नमस्कार मित्रांनो, मागील भागामध्ये आपण सोप्या पद्धतीने गुगल फॉर्म कशा प्रकारे तयार करता येतो ते बघितले. आज आपण गुगल फॉर्मचा वापर करून गुगल क्विज कशा प्रकारे तयार करतात हे शिकूया. चला तर मग, गुगल क्विज तयार करण्यासाठी गुगल फॉर्म प्रमाणेच आपल्याला गुगलवरती गुगल फॉर्म असे सर्च करायचे आहे. गुगल फॉर्म सर्च केल्याच्या नंतर सर्वात अगोदरची जी लिंक आहे गुगल फॉर्म फ्री ऑनलाइन सर्वे फॉर पर्सनल यूज, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर गो टू गुगल फॉर्म. ज्याप्रमाणे आपण गुगल फॉर्म तयार केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला गुगल क्विज सुद्धा आपल्याला तयार करता येऊ शकेल. ज्यांनी गुगल फॉर्म तसा तयार करावा हा पहिला व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या प्लसच्या चिन्हावर क्लिक करून आपण गुगल फॉर्म ब्लँक गुगल फॉर्म तयार करू शकतो. अशा प्रकारे आपल्या समोर अनटायटल गुगल फॉर्म तयार करता येईल. या सेटिंग मध्ये जाऊन गुगल फॉर्म मध्ये आपण प्रश्न कसे तयार करायचे या अगोदरच्या भागामध्ये बघितलेले आहे. या केअर सारख्या चिन्हावर आपण क्लिक केल्याच्या नंतर या सेटिंग मध्ये जनरल प्रेझेंटेशन आणि क्विज, जर आपल्याला क्विज तयार करायचं असेल तर या क्विज वर जाऊन आपल्याला मेक दिस अ क्विज हे बटन इनेबल करायचं आहे तर आपण या गुगल फॉर्मला क्विज मध्ये कन्वर्ट करू शकतो. यामध्ये नंतर खाली काही सेटिंग दिलेले आहेत, मिस क्वेश्चन बघायचं असेल का, करेक्ट आन्सर बघायचे आहे का, पॉइंट बघायचे आहे का, हे सर्व आपल्याला इनेबल करून घ्यायचे आहे. इनेबल केल्याच्या नंतर त्यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला जे पण प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे त्याचा शो आपल्याला जे बार आहे प्रोग्रेस बार आहे तो जर दाखवायचा असेल त्याला इनेबल करून घ्यायचं. क्वेश्चन जर आपल्याला शफल करायचे असेल, मागे पुढे करायचे असेल तर याला सुद्धा आपण इनेबल करून घेऊ शकतो. त्यानंतर जनरलमध्ये आपल्याला जर त्यांची ईमेल आय डी कलेक्ट करायचं असेल तर यावर क्लिक करावं लागेल. एका व्यक्तीने फक्त एकच रिस्पॉन्स भरण्यासाठी आपल्याला या लिमिटसाठी लिमिट देऊ शकतो, त्यातून आपण एक लिमिटसुद्धा इन्स्टॉल करू शकतो. फॉर्म भरल्याच्या नंतर त्याला एडिट करण्याची परमिशन द्यायची असेल तर याला इनेबल करावं लागेल. आणि जर त्याला समरी किंवा चार्ट बघायचे असेल तर आपण या ठिकाणी क्लिक करून या सर्व सेटिंग्स आपण बघू शकतो आणि बदलू शकतो. या सर्व सेटिंग झाल्याच्या नंतर याला सेव्ह या बटनावर क्लिक करून आपल्याला ही सर्व सेटिंग्स सेव्ह करून घ्यायची आहे. बघा तर मित्रांनो, या गुगल फॉर्मचं आपण या क्विजमध्ये रूपांतर केलेलं आहे. अनटायटल फॉर्म आपल्याला ज्या पण विषयाची क्विज घ्यायची असेल तर त्या विषयाचं क्विजचं नाव आपल्याला या ठिकाणी आपल्याला अनटायटल फॉर्मच्या ठिकाणी देऊ शकतो. मागे आपण गुगल फॉर्म तयार केला त्याचप्रमाणे आपण क्विज ही गुगल फॉर्म क्विज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर आपल्याला क्विज घ्यायची आहे असं समजू. आणि क्विज ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं आपण या क्विजला नाव दिलेलं आहे. त्यानंतर पहिला ईमेलच्या साह्याने अगोदर ईमेल हा एक प्रश्न त्यांनी तयार करून दिलेला आहे. दुसरा प्रश्न आपण अनटायटल क्वेश्चन या ठिकाणी आपण क्वेश्चन ऍड करू शकतो. क्वेश्चन आपल्याला कशा प्रकारे घ्यायचा आहे या ठिकाणी आपण क्वेश्चनची प्रश्नाची निवड करू शकतो. शॉर्ट आन्सरमध्ये पाहिजे, पॅरेग्राफमध्ये पाहिजे, मल्टिपल चॉईस पाहिजे, चेक्स बॉक्स पाहिजे, हे सर्व आपण गुगल फॉर्म कसं तयार करायचं यामध्ये बघितलेलं आहे. तर दुसरा क्वेश्चन आपल्याला द्यायचा आहे फुल नेम, जो पण व्यक्ती फॉर्म भरणार आहे त्या विषयाची त्या व्यक्तीचं पूर्ण नाव आपल्याला हवं आहे. त्यानंतर या प्लसच्या चिन्हावर आपण प्लस करून आपण नवीन क्वेश्चन या ठिकाणी इन्सर्ट करू शकतो. यामध्ये पॅरेग्राफ, क्वेश्चन, चेकबॉक्स अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन ॲड करूया. मल्टिपल चॉईस क्वेश्चन ॲड केल्याच्या नंतर एक प्रश्न घेऊया आपण. या ठिकाणी आपण कम्प्युटर, द टर्म कम्प्युटर is derived from computer हे क्वेश्चन आले त्याच्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन जर द्यायचं असेल तर लॅटिन, जर्मन, फ्रेंच, अरेबिक, अशा प्रकारचे ऑप्शन आपण या ठिकाणी या प्रश्नाला देऊ शकतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्याला यापैकी कोणतं उत्तर अचूक आहे हे जर निवडायचं असेल तर आन्सर कीला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि
या प्रश्नाला आपल्याला किती अंक द्यायचे, किती गुण द्यायचे, या ठिकाणी आपण एक गुण, दोन गुण, तीन गुण, चार गुण, पाच गुण, आपल्याला जेवढे पण या प्रश्नाला मार्क्स द्यायचे आहे ते मार्क्स, ते गुण आपण या ठिकाणी पॉईंट्स या माध्यमातून देऊ शकतो. आणि या ठिकाणी आपण अचूक उत्तर या ठिकाणी निवडायचं आहे. तर द टर्म कॉम्प्युटर इज डिराइव्ड फॉर्म लॅटिन लँग्वेज, सो दिस इज द करेक्ट आन्सर. हे अचूक उत्तर आहे आणि याला डन करायचं आहे. झालं मित्रांनो. आणि जर आपल्याला हे कंपल्सरीमध्ये आन्सर हवा असेल तर याला आपण रिक्वायर्डमध्ये या रिक्वायरला चेक मार्कला आपल्याला क्लिक करून त्याला रिक्वायर्ड आन्सर असं चेक करून घेऊ शकतो. हा क्वेश्चन आपल्याला नको असेल तर आपण याला डिलीट करू शकतो. या क्वेश्चनचे आपल्याला कॉपी करायची असेल तर या क्वेश्चन या प्रश्नाची आपण कॉपी करून हा प्रश्न परत एकदा सुद्धा आपण टाईप करू शकतो. नवीन प्रश्नासाठी परत या प्रश्नाला आपल्याला ॲड करायचं आहे आणि आपण या ठिकाणी दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण ॲड करू शकतो. कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिवाइस. कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे. आपल्याला चूक आहे किंवा बरोबर आहे, ट्रू आणि फॉल्स याप्रमाणे आपण ट्रू आणि फॉल्स जर आपल्याला प्रश्न टाकायचा असेल, ट्रू किंवा फॉल्स, तर अशा प्रकारे ट्रू आणि फॉल्स असे दोन आन्सर देऊन आपण याला ट्रू आहे की फॉल्स आहे, कम्प्युटर इज इलेक्ट्रॉनिक डिवाइस, तर आन्सर देताना आपण याला ट्रू आणि याला पॉईंट द्यायचा असेल तर एक पॉईंट आणि डन. अशा प्रकारे हा एक प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. अशा प्रकारे आपण गुगल फॉर्म प्रमाणेच या ठिकाणी प्रश्नाचे ॲड करू शकतो. त्यानंतर आपल्याला हा जो फॉर्म असेल या फॉर्मला किती रिस्पॉन्स मिळालेला आहे हे आपण बघू शकतो. मागच्या फॉर्म जर एखादा आपल्याला इन्सर्ट करायचा असेल तर या इन्सर्टमधून आपण मागचे फॉर्म इन्सर्ट करून घेऊ शकतो. या अगोदर भरलेला एक क्विज आहे, तर या क्विजचे आपल्याला कसे बघायचं असेल तर आपल्याला बघायचं असेल तर नवीन टॅबमध्ये जाऊन याच्या अगोदर मी एक क्विज घेतलेली आहे ती कशा प्रकारे ओपन करायची, त्याच्यावर आलेले रिस्पॉन्स कसे चेक करायचे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर गुगल ड्राईव्हवर जाऊन आपल्या गुगल ड्राईव्हवर जाऊन आपण याच्या अगोदर जर एखादी क्विज घेतलेली असेल तर त्याचे आपल्याला तर अशा प्रकारे अगोदर एखादा जर आपण फॉर्म तयार केला असेल तर आपल्या गुगल ड्राईव्हवर जाऊन आपण तो ओपन करू शकतो. या अगोदर एक क्विज मी घेतलेली आहे, त्यावर कसे रिस्पॉन्स आपल्याला किती रिस्पॉन्स मिळाले त्याचं ॲनालिसिस या रिस्पॉन्सवर जाऊन आपण या ठिकाणी निश्चितपणे करू शकतो. तर क्विजच्या बाजूला जे रिस्पॉन्स बटन आहे त्यावर जाऊन आपण आपल्याला किती रिस्पॉन्स मिळाले, तर या अगोदर घेतलेल्या क्विजला मला 207 जणांनी रिस्पॉन्ड केलेला आहे. या रिस्पॉन्सवर जाऊन आपण 207 रिस्पॉन्स त्याची समरी आपण या ठिकाणी चेक करू शकतो. या ठिकाणी मिळालेले आपल्याला सर्व त्या ठिकाणी मिळालेल्या सर्वांची ईमेल आय डी, त्यांचे फुल नेम, त्यांचे आपण जी पण माहिती मागवलेली आहे ती सर्व आपल्याला या ठिकाणी समरीच्या स्वरूपामध्ये आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. तर सर्व माहितीही आपण या ठिकाणी बघू शकतो. या सर्व माहितीचा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे आपण ही सर्व माहिती आपण या एक्सेल शीटच्या आधारे आपण एक्सेल शीटमध्ये आपण याचं रूपांतर करू शकतो. तर आपल्या रिस्पॉन्सच्या समोर हे एक ग्रीन प्लसचं जे बटन आहे त्यावर आपण क्लिक करून या सर्व जे रिस्पॉन्सेस आपल्याला जे आलेले आहे त्याचं आपण एक्सेल शीटमध्ये रूपांतर करू शकतो. आणि या सर्व माहितीचा वापर आपण डेटा ॲनालिसिससाठी सर्व माहिती आपल्याला एक एक्सेल शीटच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर उपस्थित आहे. या सर्व माहितीचा वापर ही सर्व माहिती आपल्याला मिळत असेल. त्यानंतर हा गुगल फॉर्म गुगल क्विज जी आपण तयार केली आहे ती या सेंट या बटनाच्या माध्यमातून आपण आपल्याला ज्यांच्याकडून माहिती हवी आहे त्यांना पाठवू शकतो. सेंट व्हाया ईमेलच्या माध्यमातून पाठवू शकतो किंवा या चेन या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक URL आपल्यासमोर एक लिंक तयार होईल. या लिंकला आपण शॉर्ट जी URL तयार झाली, लिंक तयार झालेली, तिला आपण कॉपी करून ईमेलच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला हवी असेल त्यांच्यापर्यंत आपण निश्चितपणे ही लिंक कॉपी करून आपण सर्व रिस्पॉन्डंटपर्यंत पाठवू शकतो. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या गुगल क्विजला सर्टिफिकेट अटॅच कसं करायचं हे आपण यानंतरच्या क्विजमध्ये पार्ट 3 बघणार आहोत. थँक्यू. We'll be right back.